सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। अपघातात गंभीर जखमी झाल्यावर उपचार दरम्यान दगावल्यावर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात आणली। जोपर्यंत आरोपी चालकास अटक करत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर पोलिसांनी तपास चक्र फिरून आरोपीला जेरबंद केले। त्यानंतर हे सूर्य मंडळी शांत झाली आणि अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले। बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात हा थरारक व पोलिसांची सत्व परीक्षा पाहणारा घटनाक्रम घडला। बुलढाणा ते देऊळघाट या दरम्यान एका दुचाकीस्वाराला एका ऑटो रिक्षाने धडक दिली होती। यात गंभीर जखमी झालेला जाबीर बशीर पटेल वय वर्ष 33 राहणार देऊळघाट जिल्हा बुलढाणा याच्यावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते। बुधवारी त्याचा मृत्यू झाला मात्र मृत्यूस कारणीभूत ऑटो चालक फरार होता त्यामुळे संतप्त मृतकाच्या नातेवाईकांनी संभाजीनगर येथून मृतदेहासह रुग्णवाहिका सरळ बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणली त्यामुळे पोलीस कर्मचारीही आदरले। पोलिसांची धावाधाव सुरू झाली। पोलिसांनी तातडीने सूत्र घालून चालकाला पकडले तेव्हाच मृतकाच्या नातेवाईकांचा राग शांत झाला। मृतदेह ताब्यात घेऊन ते अंत्यसंस्कारासाठी देऊळघाटला रवाना झाले। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद।